औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आज अपन दिव्य कुराणाचा जो तिसरा खंड भाग किंवा पारा आहे, तर यातील ज्या आयती आहेत तर त्यापैकी काही ठळक अशा ज्या बाबी आहे यांच्यावरती अभ्यास करूया। खंड तिसऱ्यामध्ये एक तर सूरे अल बकरा यातील 253 ते 286 या आयती आहेत, आणि तिसरा जो अध्याय आहे आले इमरान त्यापैकी 1 ते 91 या आयती, म्हणजे टोटल 121 आयती सामील आहेत। यामधील जो आदेश अल्लाह ताला दिलेले आहे ते पाहूया। अल्लाह ताला असा आदेश देतो की हे लोक हो, जे काही धन दौलत आम्ही तुम्हाला बहाल केली त्यातून समाजासाठी खर्च करा, यापूर्वी कि तो दिवस येईल ज्यामध्ये खरीदी विक्री चालणार नाही, मित्रता ही कामाला येणार नाही, कोणाची शिफारसी चालणार नाही। यानंतर आयत 255 मध्ये अल्लाची महत्ता अप्रतिम शब्दात म्हणून देण्यात आलेली आहे की अल्लाह चिरंतन जीवी पूर्ण सृष्टीचा व्यवस्थापक भार सांभाळलेला, त्याशिवाय कोणीही ईश्वर नाहीये, तो झोपतही नाही, त्याला झोपेची गुंगीही येत नाही, पृथ्वी आणि आकाशात जे काही आहे त्याचेच, त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही शिफारस करण्याची मुभा नाही, जे काही दासांच्या समक्ष आहे तोही जाणतो, आणि जो अदृश्य आहे तोही जाणतो, जो ज्ञान तो देऊ इच्छितो तोच दासांच्या बुद्धी कक्षेत येतो, त्याचे राज्य आकाश आणि पृथ्वीवर पसरलेले आहे, सृष्टीचे संरक्षण त्याला थकून सोडणारे काम नाही, फक्त तो एकच महान श्रेष्ठ अल्लाह। याबाबत एकमेव श्रेष्ठ महान अल्लाह परीक्षेसाठी दिलेल्या जीवनात श्रद्धा व आज्ञापालनतेसाठी कोणावरही जोर जबरदस्ती करीत नाही, तर सत्य आणि असत्य वेगळे करून दाखवले आहे, तोच तो एकच अल्लाह अंधारातून प्रकाशाकडे नेतोय। लोकांनी ठरवावे की एक अल्लाची ईश्वराची भक्ती करायची की त्याच्या विरोधात नेणाऱ्या तागूतची शत्रूंची भक्ती करायची। याचबरोबर अल्लाह आदेश देतो की आपली संपत्ती अल्लाच्या मार्गात खर्च करा, उदाहरणाने त्या खर्चाची महत्ता समजा की एक बी पेरली तर त्यातून 7 कणसे यावी, आणि प्रत्येक कणसात 100 दाणे, अल्लाह अशा प्रकारे समृद्धी देतो। संपत्ती दान करून उपकार दाखवू नका, दुःख देऊन दान करून माती तिमसळू नका, लोकांना दाखविण्यासाठी खर्च करू नका। अल्लाह उदार आणि विवेकशील आहे, दासांपैकी आज्ञाधारकांना विवेक प्रदान करतो, ज्याला विवेक लाभला त्याला खऱ्या अर्थी मोठी दौलत लाभली, आणि व्याजाचा व्यवहार करणाऱ्यांविरुद्ध अल्लाह आणि पैगंबरांतर्फे युद्धाची घोषणा आहे, व्याज सोडून द्या, कर्जदाराला स्वलत द्या, ऐपत असेल तर कर्ज दान करून टाका, कर्जाची देवाणघेवाण करा तर करार करा, लिहून ठेवा, सोबत 2 साक्षीदार ठेवा, तर पुढचे सारे अनर्थ टळतील। अल्लाचे सामर्थ्य समजा, आकाशात आणि पृथ्वीमध्ये सर जे काही आहे सर्व अल्लाचे आहे, मनातील गोष्टी
किंवा कृती लपवली तरी कोणत्याही परिस्थितीत अल्लाह त्यांचा हिशेब घेईल. तोच एकटा सामर्थ्यवान इथं सूरे अल बकरा संपतो. यापुढे आल इम्रान नावाच्या अध्यायामध्ये ज्या 200 आयती आहेत त्यापैकी थोडासा 1 ते 91 आयतींचा घेऊया. यामध्ये आदेश असा की अल्लाह एकमेव चिरंजीवी अस्तित्व साऱ्या सृष्टीची व्यवस्था सांभाळणारा, त्याशिवाय कोणीही ईश्वर नाहीये. प्रलयानंतर साऱ्या मानव जातीला अल्ला समोर उभे राहून न्याय निवाळ्याच्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. ज्या लोकांनी द्रोहाचा मार्ग अवलंबविला अल्लापासून वाचण्यासाठी त्यांची धन संपत्ती वसंतती उपयोगी पडणार नाहीये. एकमेव अल्लाह रात्रीला दिवसातून ओवीत आणतो आणि दिवसातून रात्रीला ओवितो, निर्जीवातून सजीव काढतो तसेच सजीवातून निर्जीव काढतो, ज्याला इच्छितो उदंड उपजीविका देतो. हे सर्व परीक्षेसाठी. न्याय निवाळ्याच्या त्या दिवशी जो गवणार आहे प्रत्येक मानवाला आपल्या कृतीचे फळ पाहता येईल. ज्याने पुण्य केले ते त्याला पाहता येईल, ज्याने पाप केले तेही पाहता येईल. अल्लाच आपल्या दासांचा खरा हितचिंतक आहे. हे पैगंबर, लोकांना सांगा, जर तुम्ही खरोखर अल्लाहवर प्रेम करीत असाल तर माझे म्हणजे पैगंबरांचे अनुकरण करा. अल्लाह तुमच्यावर प्रेम करील व तुमच्या अपराधांना माफ करेल. तो अत्यंत क्षमाशील व कृपाळू आहे. रमजान मध्ये बद्र या ठिकाणी जो एक युद्ध झाला होता त्यामध्ये अल्लाने असा दाखवून दिला की जर अल्लाच्या मार्गात लढणारे युद्ध करणारे कवी जरी असले तरी विजय त्यांनाच प्राप्त होतो. तर बदर युद्धामध्ये रमजान महिन्यात रोजे धरलेले असताना 313 आज्ञाधारकांना अल्लानी 1000 शत्रूंवरती विजय प्राप्त करून दिला. यानंतर लोकांसाठी ऐहिक जीवनाच्या वासना प्रिय गोष्टी काय आहेत तर अल्लाह सांगतो, स्त्रिया, संतती, सोन्या चांदीचे ढीग, निवडक घोडे, पशु आणि शेत जमिनी खरे सदैव राहण्याचे स्थान अल्लाहकडे आहे. भान राखा, निश्चिंत राहा. याचबरोबर इतिहासातील एक मोठा उदाहरण फिरौन, जो इजिप्तचा मोठा राजा होता, त्याचा देण्यात आला की त्यासारखे कित्येक नामवंत राजे गेले पण त्यांना सुद्धा या ज्या ऐहिक संपत्ती साधन आहे तर त्यांनाही यांनी वाचू शकल्या नाहीत. आणि तौरात जो पैगंबर मूसा अलैहिस्सलाम वरती अवतरित झाला होता आणि इंजील जो हजरत ईसा पैगंबर वरती अवतरित झाला होता, तर अल्लाह ताला असा आदेश देतो की पैगंबर इब्राहिम यांचे वंशज स्वतःला म्हणणारे या सर्वांनी विचार करावा की दिव्य कुराणामध्ये अल्लाह ईश्वराने जो मार्गदर्शन दिलेला आहे आणि प्रेषित पैगंबर मोहम्मद साहेबांनी आपल्या आचरणातून जो एक परिपूर्ण आदर्श मानव जातीला दिलेला आहे, तर हा त्या साऱ्या प्रेषितांचा, पैगंबरांचा आणि त्या ग्रंथांचा वारसा आहे. तर सर्वांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत हा खऱ्या अर्थाने मानावा आणि आचरणात आणावा. तर हे होते काही ठळक मुद्दे दिव्य कुराण 3 भाग खंड 3 पारा 3 मध्ये. शेवटी मी साऱ्या मराठी बांधवांना, भगिनींना नम्र विनंती करतो की SIO
जमाते इस्लामी तर्फे जर ज्यांना कोणाला इच्छा असेल तर दिव्य कुराणाची हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी सप्रेम भेट म्हणून घेता येईल। आणि पुन्हा सांगतो की तो जो टोल फ्री क्रमांक आहे 1800-2787 यावर कधीही कोणताही प्रश्न करता येईल, माहिती घेता येईल। तर शेवटी सर्वांना अभ्यास करण्याची विनंती करून रजा घेतो। खूप खूप धन्यवाद। जजाकल्ला।